तो अंतरवालीपासून सुरुवात होणार आहे. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून सगळ्या महाराष्ट्रातले बांधव निघतील. प्रत्येक तुकडीच्या मध्ये 200 मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवायचं. जर अंतर कमी व्हायला लागलं तर जागेवर थांबायचं, पुढची थोडी पुढे जाऊ द्यायची. प्रत्येक गावात 2-2 स्वयंसेवक किमान, जे गाडीत म्हणतो मी, एक जणाच्या गाडीत 2-2 स्वयंसेवक असणं आवश्यकच आहे. कारण आपल्याला 2-2.5 ते 3 लाख स्वयंसेवक लागणार. सध्या संसारच नाही जमान्यात तिकडे एक ऊस तोडायला गेलो म्हणायचं आपण 6 महिने. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी जातोय. आपण आज जो मार्ग आहे आपला पाय चालण्याचा, तो अंतरवालीपासून सुरुवात होणार आहे. 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून सगळे महाराष्ट्रातले बांधव निघतील. शहागड मार्गे गेवराई मार्गे, गेवराईहून पाडळशिंगी मार्गे, पाडळशिंगी मार्गावरून पुढे मादळमोई. सगळ्यांनी पालन करायचं, याच्या बाहेर कोणी जायचं नाही. प्रत्येकाने आपले वाहन वेगानं चालायचं नाही, दमाने चालायचं आणि लोकांच्या पाठीमागे चालायचं. कारण लोक आपले कोणालाही दुखापत होता कामा नये. अजिबात पळवायचं नाही मागे घेऊन पुढे घेऊन. सगळ्यांचा उद्देश मुंबईला जाण्याचा आहे. वाहनं ज्या तुकडीत येत आपण नेमले त्याच तुकडीत वाहनं चालवायचं, दुसऱ्या तुकडीत चालवायचं नाही. आपण आपल्या तुकडीत चालवायचं. प्रत्येक तुकडीच्या मध्ये 200 मीटर पेक्षा जास्त अंतर ठेवायचं. जर अंतर कमी व्हायला लागलं तर जागेवर थांबायचं, पुढची थोडी पुढे जाऊ द्यायची. मागच्यानं पण तेच करायचं नाही, एखादे घुसायचं नाही. अजिबात असं थांबत थांबत सगळ्यांनी चालायचं. प्रत्येक तुकडीत किमान 30 ते 40 हजार पोरं माणसं पायी चालणार आहे. त्या तुकडीचं सुद्धा लक्षात असू दे. पायी चालताना शिस्तीत आणि शांततेत सगळ्यांनी चालायचं. महिलांपासून अंतर ठेवून सर्वांनी शांततेत चालायचं. जर काही महिला असतील तर, कारण महिलांचं थोडस धाडशी धाडशीच लागणार आहेत. यायचंच असेल तर आता नाही हा शब्द नाही काढता येणार आम्हाला. परत म्हणायला असं नको की महिलांना का नको, त्या कमी नाही आहेत. ते आम्हालाही माहिती आहे, फक्त प्रवास लांबचा असल्यामुळं पोरं आहेत, माणसं आहेत, सगळे एवढंच होतं. परंतु स्वतःच्या इच्छेनुसार असेल तर नाही आम्ही नाही म्हणू शकत. फक्त महिलांपासून मग सगळ्यांनी संरक्षण करायचंय, त्यांच्यापासून लांब राहायचंय. शक्यतो महिलांची मग तुकडीची एक वेगळी करूयात, असं काही करूयात. मग जर आल्या जास्तीच्या महिला तर, थोड्या असतील तर मात्र मग त्यांना आमच्या सोबत ठेवायला लागणार आहे. त्यामुळं आपण जास्त आले तर एक महिलांची सेपरेट तुकडी करू. बाहेरून बल्ब टाकताना उजेडाला लोक झोपलेत तिथं, त्याच्यासाठी मैदानावर झोपलेत का रोडवर झोपलेत, तर त्यांना त्याच्यासाठी तिथं उजेड होईल. त्यासाठी बल्बाची व्यवस्था सोबत, बल्ब होल्डर चार्जिंग सह सोबतच घ्या. कुठं बल्ब खोचला की लगेच सुरू लाईट. कोणाची वाट बघायची गरज, लाईट गेली, त्यांची डीपी बंद केली, रेजच गेली, आपलंच गावाला संघ घ्या. कस काय मराठ्याला कोण भारी भरतं ह्या वेळेस बघायचंच. आता मुंबईत जेव्हा जर मुंबईत आपले जेवणाचे सोबत संपले तर गावाकडून येण्याचं सांगितलं मी. जर मुंबईकडं आपलं संपलं तर गावाकडूनच सांगून ठेवा, तुम्ही ट्रकीत सामान टाकून आम्हाला पोहोच करा. परत तुम्ही ट्रक वापस घेऊन सामान दिल्याच्या नंतर हे गावात सांगून ठेवा, गावातली टीम तयार ठेवा. मागच्यांनी मुंबईला गेलेल्या पोरांच्या पाठीशी खंबीर उभे राहा. जे मोगाशी सांगितलं ते गावातून जेवढे पोरं येणार आहेत त्या पोरांचा सामुदायिक त्या गाडीला लागणारा डिझेलचा, त्यांना झेंड्याचा, गाडी लावणाऱ्या बोर्डाचा, याचा सामुदायिक सगळ्यांनी खर्च करा. आणि त्यांच्या पाठीशी गावकऱ्यांनी उभा राहा आणि त्यांना वाटा लावायलाही गाव सगळं थांबा. थोडं थोडं आपल्याच लेकरांना दिल्यासारखं त्याला आपल्या लेकरात आता बघा जाणार आहेत. सगळ्यांनी थोडं थोडं त्याला साहित्य पूर्ण द्या. थोडं थोडं सगळ्यांनी हातभार लावा जेवणाचं पण त्याला सोबत. सगळ्यांनी बाजून द्या, त्यांच्या घरचे तर देणार आहेत पण तुम्ही घरचे म्हणून त्याला त्यासाठी मदत करा. गावात तर त्यांना सोबत घ्यायचा प्रयत्न करा. प्रत्येक गावात 2-2 स्वयंसेवक किमान, जे गाडीत म्हणतो मी, एक जणाच्या गाडीत 2-2 स्वयंसेवक असणं आवश्यकच आहे. कारण आपल्याला 2-2.5 ते 3 लाख स्वयंसेवक लागणार आहेत. 2.5 ते 3 लाख स्वयंसेवक लागणार आहेत, कमी लागणार नाही. त्यामुळं येताना सध्याच्या
मला सांगितलं नाही, मग ही नोंदच नाही, भानगडीत राहूच नका. आपण आपल्या गावातलेच ओळखपत्र सगळ्यांचे बनवा, जे येणार आहेत दिंडीत त्यांची, स्वयंसेवकाचे तुम्हीच बनवा, गळ्यात टाका आणि निघा. इकडून आमच्याकडून काही येणार आहेत का सुचनेच्या दिशेची वाट बघू नका, तिकडेच तयार करून घ्या. आंतरवाली ते मुंबई पाय दिंडीतील स्वयंसेवक, पाय दिंडीतील स्वयंसेवकच नाव द्या, किंवा जे पाय चालणार आहेत त्यांचं नाव घ्या. हे पाय चालणार आहे स्वयंसेवकाचं वेगळं करा, ते वेगळं कार्ड करा आणि बनवायच्या कामाला लगेच लागा. आतापासूनच सगळं सोबत घ्या, आजपासूनच. कोणी म्हणणं का मला कळालं नाही काय नाही, मीडियाचे बांधव सगळं दाखवतील, काही आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा होईल, तर ते घ्या. आवाज येत नसला तर पुढं सारखा गाडी स्वयंसेवक घ्या. लाईटचे कनेक्शन म्हणजे बल्ब लागण कुठं कुठं, तर गाडीतल्या ज्या बॅटरी असतात ना त्याच्याहूनच एक काय म्हणते त्याला पिना फसायला बोर्ड, एक बोर्ड पक्का आतूनच करून घ्या सगळ्यांनी. प्रत्येक एका व्यक्तीसाठी सांगतोय, संपूर्ण मराठा समाजासाठी, एका व्यक्तीसाठी जो सहभागी होणार आहे त्यांनी हे घ्यायचं, म्हणजे सगळ्यांना हे घ्यायचं आहे. आता लक्षात ठेवा, एक चटाई घ्यायची, एक रग घ्यायची, एक उशी घ्यायची, एक शोटर घ्यायचं सोबत, एक रुमाल घ्यायचा डोक्याला बांधायला, आवश्यक कपडे पॅन्ट घ्यायच्या आवश्यक, एक टॉवेल घ्यायचा आवश्यक, अंगाला साबणी घ्यायच्यात तुमच्या अंगाच्या, कपड्याच्या साबणी घ्यायच्यात, खोबरे तेलाचे बाटल्या सोबत घ्यायच्यात, गंधाची पुडी घ्यायची, कोलगेट घ्यायचं सोबत, ब्रश सोबत घ्यायचा, ताप सर्दी खोकला अंगदुखीच्या गोळ्या सोबतच ठेवायच्या, कुंकळ कैल फुडं बघायला ठेवायचं नाही सापडायला, एक पाणी पिण्यासाठी तांब्या ग्लास ठेवायचा, एक मोठा ड्रम घ्या त्या गाडीत सगळ्यात मिळून, आणि भांडे ठेवा एक दोन, जार ठेवा मोकळे पाणी घ्यायला, जेवणासाठी ताट ठेवा आपलं आपलं, कुंकळ ताण नको, हे संपलं ते संपलं म्हणायला, एक बॅटरी सोबत ठेवा अंधाराची, प्रत्येकानं एक बॅटरी ठेवा, मच्छर कॉईल सोबत ठेवा, म्हणजे कुठं मच्छर चावा लागले तर दिली दो, आणि नाहीत मच्छरांनी गेले तर कणाकण मारा अंगावरच हातानी. बॅटरी ठेवा, आंघोळीसाठी बकेट सोबत ठेवा, आंघोळीसाठी प्रत्येक गाडीला एक भगवा झेंडा ठेवा, हातात एक ठेवा, दोन भगवे झेंडे, एक मोबाईलचं चार्जर सोबत ठेवा, तुमची गाडी एक त्याच्यातच चार्जिंगला लावायची ठेवा, इस तऱ्हेचं सगळं फडकास सगळं घेऊ नका, कारण जसे असतील तसेच घालू. चार्जरसाठी ठेवा अर्धा क्विंटल बाजरीचं पीठ दळून घ्या सोबत, एकानं एकानं अर्धा क्विंटल तांदूळ घ्या सोबत, भाकरी करत कडला आला भात केला रेटीन हार लागे निघाले, अर्धा क्विंटल गव्हाचं पीठ सोबत घ्या, अर्धा क्विंटल सरपण घ्या एकानं, तुमच्या गाडीत 10 जण असले तर 5 क्विंटल झाले, ती तुमच्या गाडीत 10 जण जर असले तर पीठ सुद्धा 5 क्विंटल झालं, एक जण अर्धा क्विंटल पीठ खाणं म्हणजे ते 1.5 महिना खायली एकटं, त्याचं काही टेन्शन नाही. आणि संपल्यावर माग तयारी ठेवा आणून द्यायला तिकडं, ते ऊस तोडायला गेल्यासारखं साक्रदेश टायमाला तिकडं संपलं सामान गावाकडून घेऊन जातात मुकादम तसं सुरू. आता डोक्याने लढायचं जिंकून मागायचं फक्त शांततेत. सरपण अर्धा क्विंटल ठेवा, दोन किलो गोडतेल घ्या सोबत, 2 किलो शेंगदाणे घ्या, 2 किलो मिरची कुटून सोबत ठेवा, म्हणजे त्यात टाका लागल, 2 किलो कांदे राहू द्या खायला लागतात, लागले कोणाला त्यातले तर आपण देऊ त्याच्या तुमले तर. जिरे मीठ मसाला लसूण सोबत घ्या, 2 किलो साखर घ्या, चहा प्यायला लागेल वाटणी, बऱ्याच जणांना तलपी त्या तलपी बंद, आता ही तलप फक्त चहाची. 1 किलो दूध पावडर सोबत घ्या, दूध नाही म्हणजे ते पावडर टाकता येतो कुठं, नाही दूध मिळाले, चहाची पत्ती 1/2 किलो घ्या, 1 तवा आणि 1 भगुणं सोबत असून द्या, भगुणं भाजी करायला, तवा भाकरी करायला. आता लईच ते आपण काय सज्जच संसारच नाही जमान तिकडे, एक ऊस तोडायला गेलो म्हणायचं आपण 6 महिने. डोकेदुखीचे ती बाटली लावायची घ्या, डोकं दुखायला लागलं तर मलाच प्रॉब्लेम असतो जास्त, तुमची बाटली मी पण घेऊ शकतो. आवश्यक अंगदुखीच्या गोळ्या घ्या, 1 चूल सोबत घ्या, 3 इटा घेतल्या तरी जमतं, एक ठुली सरपण लावलं की सुरू, नाही सापडत म्हणजे पैसे घालायचे नाही आपल्याला चुला घ्यायला, त्यामुळं ती जुळतंय कामात कामाला राहा सगळे. 1 थंडीसाठी टोपी डोक्यात घालायसाठी घ्या, खूप दिवस खाण्याच्या वस्तू टिकत्या ना अशा काही कोरड्या वस्तू घ्या,
मुरमुऱ्याचा चिवडा घ्या बराच सोबत, कारण ते बऱ्याच दिवस टिकत, ते घ्या. 10 गोण्या, गोण्या नसतात का आपल्या खताच्या, त्या गोण्या फाडामधून 10-10 गोण्याचे एक चवळ बनवा. काही कड चवळे म्हणतात, काही कड तप्पड म्हणतात, जे जे असेल ते बनवा. आणि त्याला 4 खुट्या घ्यायच्या, खुटा नाही बरं का, खुट्या घ्यायच्या. मग लोखंडी घ्या किंवा लाकडाचे घ्या, त्या ठोकायच्या. आणि रावटी, आपण आपलीच रावटी केली की पळणार लगेच झोपायचं. कोणाच्या आशेवरती किंवा कडतील तयार याच्यावरती नाही, बेसावध जायचं नाही. ते चवळ्याचं तयार करून घ्या आत्तापासूनच. आपलं पण लाईव्ह किंवा व्हिडिओ राहू द्या बरं का. चवळ्याचं पण 10 गोण्याचं करा, किंवा सगळ्यात मिळून तुम्हाला शक्य असेल तर तसं करा. तुमच्या गावातून 10 असले 50 असले तर सगळ्यात मिळून करा, परंतु वेगळं वेगळं करा. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं करा. त्याच्या 4 खुट्या म्हणा, प्रत्येक जणांना छत्री पण सोबत असू द्या. पायी जे सगळे बांधव येणार आहेत, मराठा बांधव, त्या पायी येणाऱ्या बांधवांनी कोणीही व्यसन करायचं नाही, दारू प्यायचं कोणीच, कारण तुमच्यामुळं आपल्या लोकांना त्रास होता कामा नये. आणि ते जर निदर्शनास आलं, त्याचा नुसता अपमान नाही, त्याला तिथून डायरेक्ट गावाकडे काढून दिलं जाणार. ते अपमान केला जाईना, ते काय भेटाडावर लिहायचे शब्द नाही. इथं जातीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यामुळे हे नाटकात तिथं कोणाकडूनच कोणीच करायचे नाही अजिबात, कारण त्याला डायरेक्ट हाकलून दिलं जाणार आहे. रात्री आराम करायसाठी मंदिर किंवा मंगल कार्यालयात पायी दिंडीतील 1,00,000 बांधवांना जागा पुरणार नाही. त्यासाठी आपण आपल्या वाहनाचं झोपायचं, ही नियम सगळ्यांनी लक्षात ठेवायचा. आपल्या वाहनाचं झोपल्यामुळे संरक्षण होणार आहे, त्याप्रमाणे तुम्ही सुरक्षित तुम्ही सुद्धा राहणार आहे. त्यामुळं पायी दिंडीत कोणी वाद घालायचा नाही. किती काही झालं तरी वाद घालायचा नाही म्हणजे नाही. या कांद्याने तोंडात बी हल्ली तरी सहन करायची, आणि हाणणाराने विचार करायचा का. त्याच्यामुळे वाद कोणीच करायचा नाही, नसतं त्याला सुद्धा माघारी काढून देण्यात येणार. कारण मायेनं एकमेकाला साथ द्यायची आणि ती आपण करायचं. प्रत्येकाला आपल्या तुकडीत पाय चालायचे, व रात्रीच्या आपल्या त्या तुकडीमध्ये सगळ्यांनी झोपायचे, दुसऱ्याच्या तुकडीकडे सुद्धा यायचं नाही. प्रत्येकानं आपापल्या तुकडीतच चालायचे. तुमच्या तुकडीतील वाहनाची रक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे स्वतःवर. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला गाडीजवळ येऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी तुमच्यावरच आहे.